हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा. पोटावरची चरबी कमी करायची, वजन कमी करायचं, तर त्यासाठी मॉर्निंग रुटीन कसं असावं असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते. तर त्यासाठीच 5 सोप्या अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर पोटावरची चरबी कमी करणे, वजन कमी करणे हे जर आपलं टार्गेट असेल आणि हे चॅलेंज जर आपण स्वीकारलं, तर त्यासाठी काही गोष्टी स्ट्रिक्टली आणि सिन्सिअरली फॉलो करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण स्वयंशिस्त हे सगळ्यात महत्त्वाची आहे. जेव्हा आपण वेट लॉस जर्नीवर असतो, ठरवल्याप्रमाणे आपलं वजन कमी होऊ शकतं. तर त्यासाठी सिंपल 5 टिप्स. सगळ्यात पहिली टिप म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वॉक घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर सनलाईट एक्सपोजर गरजेचं आहे, म्हणजे ऊन आल्यानंतर तुम्हाला सूर्यप्रकाश जर अंगावर पडला तर त्यामुळे तुमचा उत्साह वाढतो, तुम्हाला फ्रेश वाटतं, त्याचबरोबर त्यामधून व्हिटॅमिन डी देखील मिळतं. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे निराशा, एन्झायटी, स्ट्रेस असं अनेक आपल्याला मानसिक विकार होत असतात आणि त्यामुळे जर तुम्हाला सनलाईट एक्सपोजर सकाळी मिळालं तर तुमचा दिवस खूप छान जाईल, उत्साही वाटेल, एनर्जी देखील तुमची वाढलेली राहील. जर ऊन आल्यानंतर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर घरातच बाल्कनीमध्ये, टेरेसवर, जिथे जिथे शक्य आहे तिथे अशा प्रकारे 15 ते 20 मिनिटं तुम्हाला सनलाईट एक्सपोजर गेलं पाहिजे. ब्लड सर्क्युलेशन पण वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश ताजंतवानं वाटेल. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात अशा प्रकारे तुम्ही सनलाईट एक्सपोजर घेणं ही सगळ्यात पहिली टिप. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी जरूर घ्या. रात्रीच्या झोपेनंतर आपल्या शरीरामध्ये बरेच टॉक्सिन्स क्रिएट होत असतात आणि ते डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी पाणी पिणं खूप गरजेचं असतं. साधं पाणी पिण्याऐवजी जर तुम्ही गरम पाणी पिलात तर त्यामुळे तुमच्या शरीराला हायड्रेशन देखील मिळेल आणि टॉक्सिन्स देखील बाहेर पडतील. गरम पाण्याऐवजी आपल्या चॅनलवर अनेक डिटॉक्स ड्रिंक आहेत, त्यातलं कुठलंही बनवून तुम्ही घेऊ शकता. तर एक्सरसाइज करण्यापूर्वी जर अशा प्रकारे डिटॉक्स वॉटर तुम्ही घेतलं किंवा कोमट पाणी जरी पिलात तर तुमची बॉडी डिटॉक्स होईल आणि पोट साफ व्हायला देखील मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आजच्या सिच्युएशनला, ते म्हणजे सकाळी कुठल्याही गॅजेट्सला हात लावू नका. सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांना मोबाईल फोन घेऊन बसायची सवय असते, तर स्क्रोलिंगमध्ये किती वेळ जातो आपल्याला देखील कळत नाही आणि त्यामुळे आपली एनर्जी लेवल डाऊन होते. त्यामुळे मोबाईल, PC किंवा TV असं काहीही गॅजेट्सचा वापर आपल्याला सकाळच्या वेळी तरी करायचा नाही आहे. सकाळचा वेळ हा खरंच खूप अनमोल असतो, तो चांगल्या कारणासाठीच वापरला गेला पाहिजे. तर त्याऐवजी तुम्ही जरी जिम, बाकीचे काही एक्सरसाइज करत असाल तरी अर्धा तास तरी तुम्ही मेडिटेशन, प्राणायाम यासाठी वेळ दिला तर ते देखील खूप महत्त्वाचं आहे. फक्त फिजिकल एक्सरसाइज नाही तर मेंटल एक्सरसाइज ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही वेट लॉस करणार असाल तर हार्मोनल इम्बॅलन्स हे महत्त्वाचं कारण आहे वजन वाढण्याचं, आणि हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी आपलं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी खूप सारे वेगवेगळ्या मेथड्स आहेत आपल्या चॅनलवर देखील आहेत. ओंकार ध्यान करू शकता किंवा तुम्ही म्युझिक लावून मेडिटेशन करू शकता किंवा ब्रीदिंग ऑब्झर्व करून देखील तुम्ही मेडिटेशन करू शकता. प्राणायामाचे जर तुम्हाला कुठले प्रकार माहीत असतील तर प्राणायाम देखील स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यामुळे सकाळी मोबाईल फोनऐवजी 20 मिनिटं तरी कमीत कमी तुम्ही मेडिटेशन आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर ही तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे आपल्या सकाळच्या आहारामध्ये फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स नक्की इन्क्लूड करा. तर सकाळी जर फ्रेश फ्रूट आपण खाल्ले तर त्यामध्ये भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं. आणि सकाळच्या वेळी जर फ्रूट्स खाल्ले तर ते व्यवस्थित डायजेस्ट होऊन दिवसभर आपल्याला त्यातले जे अँटीऑक्सिडंट किंवा जे काही न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्या शरीराला व्यवस्थित मिळतात आणि ते आपल्या दिवसभर आपल्यासाठी काम करतात. त्यामुळे आपली एनर्जी लेवल स्ट्रॉंग होण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स या दोन्हींचाही समावेश आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यापैकी कुठलंही सीझनल एक प्रकारचं फ्रूट तुम्ही घेऊ शकता किंवा 2-3 वेगळे प्रकारचे फ्रूट्स देखील एका वेळी घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही बदाम आणि अक्रोड भिजत घालून खायचे आहेत, त्याचबरोबर अंजीर, खारीक, खजूर हे देखील तुम्ही इन्क्लूड करू शकता. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे माइंडफुल ग्रॅटिट्यूड. तर तुमच्याकडे जे आहे तर त्यासाठी थँक्यू म्हणा. आजकाल आपण स्पर्धेच्या युगामध्ये वापरत आहोत, त्यामुळे सगळेजण धावत आहोत, रेसमध्ये आहोत.
त्याचा अतिरिक्त ताण आपल्याला येत आहे आणि त्यामुळे निरनिराळे व्याधी खूप कमी वयात आजकाल होत आहेत. तर त्या सगळ्या तणावापासून आपल्याला दूर राहायचं असेल त्यासाठी टाइम देणं खूप गरजेचं आहे. आपला छंद किंवा आवडी जोपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ते सगळ्यात आधी म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यासाठी थँक्यू म्हणणं खूप गरजेचं आहे. ह्या युनिव्हर्सला थँक्यू जर म्हटलं तर सकाळी हार्डली 2 मिनिट आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागतात फॉलो केलं. अशा प्रकारे जर मॉर्निंग रुटीन तुम्ही कंटिन्यू ठेवलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल. तर हे किती दिवस करायचं, कुठलीही नवीन सवय आपण जर लावली तर 21 दिवस जर ते सलग फॉलो केली कुठलाही खंड न पडता तर आपल्या सवयीचा तो एक भाग बनतो, दिनचर्याचा तो एक भाग बनतो. आणि त्यामुळे 21 दिवस सलग तुम्हाला जर ही दिनचर्या हे रुटीन फॉलो केलं तर ते तुम्ही कायमस्वरूपीच करू शकता आणि रिझल्ट तुमचा तुम्हालाच दिसणार आहे. तर अशा प्रकारे एक आयडियल मॉर्निंग रुटीन कसं असावं हे तुम्हाला मी सांगितलं. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.